आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं सर्वांचं स्वागत करते. नजर टाकूया हेडलाईन्स. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केडीएमसी क्षेत्रात नगरसेवक श्री प्रकाश पेंकर यांच्याकडून ओला कचरा व सुक्या कचऱ्याचे डबे वाटवले. शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात आता भाजपाची सरशी. सार्वत्रिक जागा जिंकण्याचा भाजपच्या दाव्यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा, नाहीतर महाराष्ट्रातील जनता माती केल्याशिवाय राहणार नाही. ग्रामपंचायत निवडणूक निकाल. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक सार्वत्रिक जागा जिंकण्याचा दावा, मात्र शिवसेनेने मैदान मारत भाजपा दुसऱ्या क्रमांकावर. मात्र ह्या विद्यार्थ्यांसाठी ही पहिली आणि शेवटची संधी असणार आहे. पुढील वर्षी कोणत्याही कारणास्तव सवलत दिली जाणार नाही, मंडळाने केले स्पष्ट. पालिकेच्या सीबीएसई मंडळांच्या शाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय. लवकरच पालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई मंडळांच्या शाळा सुरू होणार. देवाच्या दारात कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. मंदिर व्यवस्थापनची चोख व्यवस्था, मात्र भाविकांची बेफिकिरी. कोरोना संकटामुळे डिजिटल माध्यमाच्या शिक्षणामुळे विदा भाईंदर मध्ये निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. रोगप्रतिकार शक्ती संदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषधं सुरू असतील तर अशा व्यक्तींनी आमची कोवॅक्सिन लस घेऊ नये, भारत बायोटेकने केले आवाहन. अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले अटक. 64 लाख रुपयाचे अंमली पदार्थ व 10 लाखांची रोकड हस्तगत. आता पाहूया सविस्तर वृत्त. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केडीएमसी क्षेत्रात नगरसेवक श्री प्रकाश पेंकर यांच्याकडून ओला कचरा व सुक्या कचऱ्याचे डबे वाटवले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केडीएमसी क्षेत्रात नगरसेवक श्री प्रकाश पेंकर यांच्याकडून ओला कचरा व सुक्या कचऱ्याचे डबे वाटप करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या विद्यमाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केडीएमसी क्षेत्रात नगरसेवक श्री प्रकाश पेंकर यांच्या निधीतून वॉर्ड क्रमांक 36 सर्व रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा संकलनासाठी प्रत्येक घरी 2 डबे वाटप करण्यात आले. ओला कचरा आणि सुका कचरा कसा वेगळा करून डब्यात टाकावे याबद्दल ही मार्गदर्शन वॉर्ड क्रमांक 36 चे नगरसेवक प्रकाश पेंकर यांच्या मार्फत करण्यात आले. शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात आता भाजपची सरशी. ठाणे जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पराभवाची धूळ चारत जोरदार धक्का दिला. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून झालेल्या पराभवानंतर सावध झालेले भाजपचे भिवंडीतील खासदार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्याचे फलित सोमवारी लागलेल्या निकालातून समोर आले. ह्या उलट शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील नेते राज्यभर प्रचार दौरे करण्यात मशगूल राहिल्यामुळे पक्षाला जिल्ह्यातील बालेकिल्ले गमवावे लागल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीच्या प्रयोगालाही फारसे यश मिळालेले नाही. सोमवारी सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यामध्ये भाजपची सरशी झाली. सार्वत्रिक जागा जिंकण्याचा भाजपच्या दाव्यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा, नाहीतर महाराष्ट्रातील जनता माती केल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. अनेक ठिकाणी सत्तांतर झालं तर काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. निवडणूक निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा भाजपाने केला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज असून जनतेची नाराजी निकालातून दिसल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं. भाजपच्या या दाव्यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा, नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखीन माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत शिवसेनेनं भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला आहे.
ग्राम पंचायत निवडणूक निकाल, सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक सार्वत्रिक जागा जिंकण्याचा दावा, मात्र शिवसेनेने मैदान मारत भाजपा दुसऱ्या क्रमांकावर। राज्यातील 12,711 ग्राम पंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर झाले, त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत होता। अखेर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून शिवसेनेने ग्राम पंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मैदान मारलं आहे। भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेसच्या जागांपेक्षा विजय झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे। अखेर निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे। मात्र या विद्यार्थ्यांसाठी ही पहिली आणि शेवटची संधी असणार आहे। पुढील वर्षी कोणत्याही कारणास्तव सवलत दिली जाणार नाही, मंडळाने केले स्पष्ट। महाविद्यालयांना विषय रचनेत बदल झाल्याची कल्पनाच नसल्यामुळे परीक्षेच्या तोंडावर विषय बदलल्याची वेळ आलेल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने दिलासा दिला असून यंदा त्यांना जुना रचनेनुसार परीक्षा देता येणार आहे। विद्यार्थ्यांना ही एक संधी मिळणार आहे। या वर्षासाठी जुन्या विषय रचनेमुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील, मात्र या विद्यार्थ्यांसाठी ही पहिली आणि शेवटची संधी असणार आहे। पुढील वर्षी कोणत्याही कारणास्तव सवलत दिली जाणार नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले। त्याचप्रमाणे रद्द करण्यात आलेल्या विषयांचे अध्यापन तातडीने बंद करण्यात यावे अशी सूचनाही कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे। पालिकेच्या सीबीएसई मंडळांच्या शाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय। लवकरच पालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई मंडळांच्या शाळा सुरू होणार। पालिकेच्या 10 शाळांमध्ये लवकरच सीबीएसई मंडळांच्या शाळा सुरू होणार आहे। पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढू लागला आहे, त्यामुळे पालिकेने सीबीएसई मंडळांच्या शाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। जागतिकरणाच्या स्पर्धेत आपली मुले टिकून राहावी याकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना टाकतात, तसेच सीबीएसई आयसीएसई मंडळांच्या शाळेत प्रवेश घेतात। त्यामुळे प्रशासनाने पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे। देवाच्या दारात कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मंदिर व्यवस्थापनाची चोख व्यवस्था, मात्र भाविकांची बेफिकिरी। टाळेबंदीत मंदिरांना लागलेले कुलूप 8 नोव्हेंबर रोजी उघडण्यात आले। सुरुवातीच्या काळात भाविकांचा फारसा प्रतिसाद नव्हता। आता मार्गशीर्ष महिन्यादरम्यान मंदिरातील गर्दी वाढत गेली। संपूर्ण मार्गशीर्ष महिना आणि त्यानंतर मुंबईतील सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिर तसेच हाजी अली दर्गा येथे भाविक आवर्जून भेट देऊ लागले आहेत। परंतु या वाढत्या गर्दीत सामाजिक अंतराच्या नियमांचे भाविकांकडून उल्लंघन होत आहे। मंदिर प्रशासनाकडून लोकांना विनंती करूनही लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे। कोरोना संकटामुळे डिजिटल माध्यमाच्या शिक्षणामुळे मीरा भाईंदरमध्ये निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित। शहरात महापालिकेच्या 36 शाळा असून त्यात मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे। यात 1 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 6,170 इतकी आहे। कोरोना संकटामुळे डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे। महापालिकेची महासभा शुक्रवारी पार पडली। पालिका शाळेत 6,170 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। यापैकी मोबाईल फोन नसलेल्यांची संख्या 700 आहे, तर 1,967 विद्यार्थ्यांकडे साधे फोन आहे। दूरदर्शनद्वारे 2,505 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। त्याचप्रमाणे 2,166 विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन असल्यामुळे त्यांना झूम आणि व्हॉट्सअप ॲपद्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे। यामुळे मीरा भाईंदरमध्ये निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। शक्ती संदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषधं सुरू असतील तर अशा व्यक्तींनी आमची कोवॅक्सिन लस घेऊ नये, भारत बायोटेकने केले आवाहन। भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोवॅक्सिन ह्या लसीला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजे DCGI ने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती या संदर्भातील पारदर्शकतेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। याच दरम्यान आता भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सिन ही 200% सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं। आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून
आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीर्याने घेतो, असंही कृष्णा म्हणाले होते. कोवॅक्सिनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजे साईड इफेक्टबद्दल बोलताना कृष्णा यांनी कोणत्याही इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे प्रतिकार शक्ती संदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषधं सुरू असतील तर त्यांनी सध्या कोवॅक्सिन घेऊ नये असे सांगितले. भारत बायोटेकने कोवॅक्सिन संदर्भातील सर्व शंका दूर करण्यासाठी जारी केलेल्या फॅक्ट शीटमध्ये या संदर्भातील माहिती दिली आहे. अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले अटक. 64 लाख रुपयाचे अंमली पदार्थ व 10 लाखांची रोकड हस्तगत. अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तिच्याकडून 64 लाख रुपयाचे अंमली पदार्थ व 10 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. नजमा शेख वय वर्ष 35 असे या महिलेचे नाव असून तिला वांद्रे परिसरातून अटक करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नजमाकडे 100 ग्रॅम MD आणि 3.25 किलो चरस जप्त करण्यात आले. परराज्यातून आणलेला चरस गांजाचा साठा नजमा मध्यरात्री शहरातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होती. पथकाच्या घाटकोपर कक्षाला नजमाबाबत नेमकी माहिती मिळाल्यावर सापळा रचून तिला अटक करण्यात आले. बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.